राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा राजशाही विवाह सोहळा येळकोट येळकोट जय मल्हार आणि भंडारा खोबऱ्याच्या अक्षदांसह गोरज मुहूर्तावर मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. डोळ्याचं पारणं फिरणारा विवाह सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी यावेळी गर्दी केली होती. देवाच्या विवाह सोहळ्यासाठी मानकऱ्यांच्या फुलांनी सजलेल्या अबादीगिरी, चोपदारांचा घोडा, सासनकाठ्या, पालख्या, मानाचे गाडे या सर्वांची जोरदार तयारी यावेळी पाहायला मिळाली. या सर्वांसोबतच शाही थाटात खंडराया व म्हाळसा यांना रथातून घेऊन निघालेले मानकरी अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण केली. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हारचा जयघोष करत लाखो भाविकांनी देवाचं दर्शन घेतलं. देवाच्या या शाही सोहळ्यासाठी भाविक वेगवेगळ्या पद्धतीने नतमस्तक होताना दिसले. कोणी देवाचं गुणगान करण्यात तर कोणी देवाचं नामस्मरण करण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळालं. देवाचं दर्शन घेऊन भंडारा खोबऱ्याची उधळण तर भाविकांनी केलीच, परंतु त्यासोबतच इथे खवळ्यांनी देखील आपल्या जिभेचे चोचले पुरवले. तारोळी नदीपात्रातील दक्षिण बाजू भंडारा खोबरे उधळण्यासाठी भाविकांनी खचाखच भरलं होतं. पालनगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही सोहळा पाहण्यासाठी अथांग जनसागर एकत्र आला होता. भंडारा खोबऱ्याच्या उधळणामुळे आसमंत पिवळा धमक झाला होता. दरम्यान खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासनकाठ्या, पालखीसह देवस्थानच्या आकर्षक रथातून मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे यावर्षी सुमारे 5 ते 6 लाख भाविकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा अगदी सुरळीत पार पडला.